नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 11 जुलै 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे. महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक ही मोठ्या प्रमाणावर घटताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर काही बाजार समित्यांमध्ये कापसाला बाजारभाव हे कमीत कमी 6,300 पर्यंतही मिळालेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काल उशिरापर्यंतचे कापूस बाजारभाव. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे 7,000 रुपये. कमीत कमी दर आहे 6,600 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,810 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, या ठिकाणी 7,200 रुपये. कमीत कमी दर आहे 6,810 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,985 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे खामगाव, जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो आहे 6,950 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,600 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,400 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड, जास्तीत जास्त बाजारभाव आहे 6,800 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,400 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वाशिम बाजार समितीत जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 6,850 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,505 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,210 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा, जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 6,175 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,900 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,785 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला, जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे 7,125 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,800 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,705 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव. असे शेतमालाचे बाजारभाव, व्हायरल न्यूज आणि शेतीविषयक माहिती, त्याचबरोबर हवामानाच्या अंदाजासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.